नवापूर तालुक्यातील बिजगाव गावातून गावठी हातभट्टीची दारू एका लाल रंगाच्या रिक्षामध्ये नंदुरबार करिता वाहतूक होणार आहे अशी माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी, पोलीस कॉन्स्टेबल भोजराज धनगर, चालक पोलीस नाईक राजू कोकणी, पोलीस कॉन्स्टेबल पिंटू पावरा अशांनी बिजगाव गावाजवळ दबा धरून बसले असता एक लाल रंगाची ॲपेरिक्षा क्रमांक MH 39J 3936 अशी बिजगाव रोडाने नंदुरबारकडे जाताना दिसली. सदरची रिक्षा संशय आल्याने आज सकाळी 9:30 तपासणी केली असता रिक्षाच्या सीटच्या खाली मागच्या बाजूला काळ्या रबरी ट्यूबमध्ये गावठी हातभट्टीची दारू भरलेली होती. विना परवाना विनापास चोरटी वाहतूक करताना किसन रूपसिंग देसाई, रिक्षा चालक हरिश्चंद्र शंकर कोकणी, दोन्ही राहणार बिजगाव अशांना ताब्यात घेतले. सदर रिक्षात 29 लिटर प्रत्येकी असे 14 रबरी ट्यूब व 20 लिटर दारू असलेला एक ट्यूब मिळाला. दारू रिक्षासह एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विसरवाडी पोलिसांनी सातत्याने कारवाई केल्याने दारू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.